शहरामध्ये डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण वाढल्यानं शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं या समस्येकडे लक्ष वेधण्यात आले. जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह खासदार राजाभाऊ वाजे आणि शिवसेनेच्या शिष्टमंडळानं महापालिका आयुक्त डॉ अशोक करंजकर यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर केलंय. शहरामध्ये डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली असून शहरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरल्यानं साथींच्या आजारांना निमंत्रण दिलं जात असल्याचंही निवेदनात म्हटलंय. जुलै महिन्यामध्ये जवळजवळ 300 ते 350 पेशंट आहेत आणि त्याला कारणीभूत आहे आरोग्य वैद्यकीय विभाग. ते आयुक्तांच्या निर्देशात आणून दिलेले आहेत. प्रॉपर फवारणी होत नाही, जे कंटेंट्स वापरायला पाहिजे ते वापरले जात नाही. वैद्यकीय अधिकारी जागेवर बसून काम करतो आहे, शहरामध्ये फिरत नाही, हॉस्पिटलला व्हिजिट नाही किंवा त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये पाणी दौरा नसेल किंवा त्या ज्या ठिकाणी स्पॉट ब्लॅक स्पॉट असतील ते उद्ध्वस्त करण्याचं काम त्यांनी केलं पाहिजे. ते केलं गेलं नाही म्हणून डासांचा प्रादुर्भाव वाढला आणि शहरामध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर पसरलेला आहे. जर 15 दिवसात जर हा डेंग्यू नाशिक शहरातून हद्दपार झाला नाही तर वैद्यकीय विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकले जाईल आणि त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, हा इशारा आम्ही आज दिला. हे आयुक्तांच्या कारभारामध्ये थोडी सुधारणा व्हावी. ज्या पद्धतीने ते वागतायत, काम करतायत, निधीचा अपव्यय करतायत, अर्थसंकल्पीय तरतूद नसताना ज्या ठराविक लोकांना मदत करतायत किंवा सहकार्य करून दुजाभावाची वागणूक ते देत आहेत, त्याविषयी त्यांना आज त्या ठिकाणी बोललो की नाशिक शहरामध्ये आणि तुमच्या कार्यालयामध्ये जे काही कलेक्शन सेंटर झालेले आहेत ते लवकर बंद करा. कृपया त्याची चर्चा संपूर्ण शहरामध्ये शासन दरबारी पोहोचलेली आहे आणि निश्चितपणाने जर तुम्ही ते ॲक्शन घेतली नाही तर पुढील काळामध्ये तुम्हाला काम करणंसुद्धा या शहरामध्ये कठीण होईल, अशा प्रकारचा इशारा त्यांना दिला. काय आहे म्हणजे यावर्षीचं नाशिक शहरामध्ये जो ज्या पद्धतीचा पाऊस पडतोय त्याच्यामुळे असं रस्त्यावरनं पाणी वाहून जाणं की मोठ्या प्रमाणावरती हा प्रकार मागच्या वर्षीही झाला नाही आणि यावर्षीही अजून झालेला नाही आहे. त्याच्यामुळे काय होत आहे की छोटे छोटे जरी खड्डे असले तरी त्याच्यात पाणी साठून राहतं आणि ते मग व्यवस्थित निचरा त्याचा जर नाही झाला तर मग त्याच्यात डासाची उत्पत्ती होते. तर त्या दृष्टीनं महापालिका प्रयत्न करते आहे ते फवारणी करणं किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत. आता जसं की एक बातमी आली की आमच्या ऑफिसच्या बिल्डिंगवरती जी आम्ही तपासणी केली तिथं काय ठीक आहे पाणी साठलं असेल पण आळ्या वगैरे कुठं काय आम्हाला दिसलेलं नाही आहे. सोमवारपासून आम्ही मोहीम चालू केलेली आहे. 20,000 घरांना आम्ही भेटी दिलेल्या आहेत. ज्यांच्याकडे काही आळ्या वगैरे सापडल्या त्यांना आम्ही दंड पण केलेला आहे. ती मोहीम आमची सुरूच होईल. परंतु आता जसं निवेदन दिलं त्याच्यात काहींनी सांगितलं की एक विशिष्ट प्रकारची जी औषधं आहेत ती औषधं वापरली तर त्या आळ्यांवरती प्रभावी नियंत्रण करता येतं. तर त्या दृष्टीनं आम्ही आता तो कॉन्ट्रॅक्टर जो आहे तो कॉन्ट्रॅक्टरला बोलवून त्याला ती विशिष्ट प्रकारची औषधं वापर. शहरात नियमित होणारी धूर फवारणी औषध फवारणी होत नसल्याचं शिवसेनेच्या शिष्टमंडळानं आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिलंय. यावेळी माजी आमदार वसंत गीते, योगेश घोलप, देवानंद बिरारी, सचिन मराठे, संजय चव्हाण, प्रशांत दिवे उपस्थित होते. प्रतिनिधी उमेश वणकर, दिशा न्यूज, नाशिक.